इंग्लिश मीडियम, कॉन्व्हेंट स्कूल तसेच इतर प्रायव्हेट शाळांच्या गर्दीत एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा नामशेष होत चालल्यात, तर दुसरीकडे मुंबईतील काळाचौकी विभागातील सीता सदन सोसायटी आणि बालगणेश मंडळ हे जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रताळेपाडा केंद्र पिवळी येथे काळाचौकीमधील सीता सदन सोसायटीच्या बालगणेश मंडळाच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व आदिवासी पाड्यातील शाळेचे विद्यार्थी आहेत. तसेच लवकरच शाळेसाठी लॅपटॉप आणि प्रिंटर देखील देण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा जगल्या पाहिजेत हा यामागील मूळ उद्देश आहे. तसेच गरीब गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्यांपासून वंचित राहू नये यासाठीच बालगणेश मंडळाने हा खारीचा वाटा उचलला असल्याचे मंडळाचे सदस्य गणेश महिंद्राकर यांनी सांगितले. यावेळी बालगणेश मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी, खजिनदार सुदर्शन येवले, सरचिटणीस समीर नांदोसकर, गणेश महिंद्राकर आणि मंडळातील इतर सदस्य मंडळी उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड माझ्यासाठी साहिल रेळेकर, पनवेल. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.